अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 6 माध्यमातून खरं म्हणजे जेव्हा जळगाव महानगरपालिकेचा एक विषय आला आणि तिथल्या गाळ्यांच्या नूतनीकरणाला उच्च न्यायालयाने नकार दिला आणि त्यावेळेस प्रश्न असा निर्माण झाला की 30-30 वर्षापासून ज्यांच्याकडे गाळे आहेत त्यांना जर आपण रिन्यू करून देऊ शकलो नाही तर म्युन्सिपल गाळे कोणी घेणारच नाही आणि म्हणून त्यावेळेस त्यातनं काय मार्ग काढायचा म्हणून एक वेगळ्या प्रकारे मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आणि या तरतुदी बदलल्या. पण या तरतुदी बदलताना त्याच्यानंतर असं लक्षात आलं की आपण तरतुदी बदलल्या जळगावच्या दुकानदारांना मदत करण्याकरता म्युन्सिपलच्या छोट्या दुकानदारांना, पण त्या सगळ्या दुकानदारांच्या अंगलट आल्या आहेत आणि त्याहीपेक्षा जे निवासी आहेत किंवा धर्मदाय आहेत ज्यांच्याकडे महानगरपालिकेच्या प्लॉट्स आहेत, विशेषतः निवासी आहेत, यांच्यावर 0.2% थेट 8% आपण त्या ठिकाणी केलं. म्हणजे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाच हे झालेलं आहे, पण तो पूर्णपणे निर्णय चुकलेला आहे. कारण त्यावेळेस हे लक्षात आलं नाही की हा निर्णय जरी दुकानदारांकरता आपण घेत असलो तरी देखील तो सगळ्यांना लागू होणार आहे आणि अगदी आचारसंहिता लागायच्या 2 दिवस आधी झालेला हा निर्णय आहे. पण यातनं आता खूप मोठ्या प्रमाणात अडचणी तयार झाल्या आहेत. आपण उत्तर अतिशय सकारात्मक दिलंय आणि उत्तर चांगलंच आहे. माझ्या 2 विनंती याच्यामध्ये आहेत. एक तर 0.2% फारच जास्ती होत आहे, म्हणजे निवासीला तर 0.2% ठेवलं पाहिजे, पण जे काही व्यावसायिक आहे त्यांनाही आपण समजलं आम्ही कमी करू, पण ते फार वाढवता कामा नये, 1% आतच ते असलं पाहिजे. कारण अन्यथा त्यांच्यावरचा भार हा खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येतो, त्यामुळे आपण हे कमी करावं. आपण जे काही सुचवलं आहे त्याचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा. फक्त गेली 2 वर्ष सगळे व्यवहार बंद आहेत. म्हणून माझी विनंती अशी आहे की मी अनेकांशी चर्चा केली, त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडनं अंडरटेकिंग घ्या की सरकार जो निर्णय घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल, असं अंडरटेकिंग घेऊन जुन्या पद्धतीनं आमचं रिन्युअल करून द्या आणि त्यानंतर सरकार जो निर्णय घेईल त्याप्रमाणे आम्ही नव्याने पैसे भरू. तर माझी विनंती आपल्याला एवढीच आहे की आत्ता हा निर्णय आपण स्थगित करावा, जुन्याप्रमाणे अंडरटेकिंग घेऊन लोकांना रिन्युअल करून द्यावं आणि शेवटच्या पॅरेग्राफमध्ये आपण ज्या प्रकारे सुचवलंय त्या प्रकारे याची फोड करून आपण निर्णय घ्यावा आणि तो निर्णय घेतानाही व्यावसायिकांना जेवढा कमीत कमी ठेवता येईल तेवढा आपण ठेवावं. अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी यांनी या मालमत्ता भाडेपट्टा नूतनीकरण आणि त्याचे जे काही दर आहेत या बाबतीमध्ये ही लक्षवेधी या ठिकाणी मांडलेली आहे. आपण मला देखील एक पत्र दिलं होतं, इतरही काही शिष्टमंडळ मला भेटले आणि त्यांची देखील मागणी हीच होती, म्हणजे जवळपास बऱ्याचशा महापालिका नगरपालिका आणि तिथले गाळेधारक असतील, निवासी वापरामध्ये ज्यांना दिले होते जागा ते असतील, यामध्ये 0.02 वरून आपण जे 13 सप्टेंबर 2019 रोजी हा निर्णय घेतला तो 8% डायरेक्ट केल्यामुळे तो खूप मोठी वाढ झाली. आणि ॲक्च्युली खरं म्हणजे 0.02 हे देखील अगदी म्हणजे नगण्य, म्हणजे काहीच नाही आहे. शेवटी महापालिका नगरपालिका आणि त्यांच्या ज्या काही मिळकती आहेत या मिळकतीच्या निवासी आपण एक वेगळं जर ठेवलं तर शेवटी गाळेधारक आहेत, औद्योगिक वापरासाठी जे काही वास्तू घेतलेल्या आहेत, जागा घेतलेल्या आहेत, यांना ते अगदी काहीच पैसे नसल्यासारखं होतं. त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतला त्यावेळेस तो त्या नगरपालिका महापालिका हद्दीतल्या ज्या काही नागरिकांना देखील मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी काही ना काही त्याच्यामधून उत्पन्न मिळालं पाहिजे, महसूल मिळाला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवला होता. परंतु ती रक्कम जी आहे 8% कॅल्क्युलेशन केल्यामुळे फार मोठी होत होती आणि त्यामुळे बऱ्याचसा असंतोष होता आणि लोकांचा त्याला विरोध होता. शेवटी महापालिकेच्या मिळकती, नगरपालिकेच्या मिळकती ज्या आहेत, हे जे काही भाडेधारक आहेत, तुमच्या नागपूरमध्ये भूभाटक म्हणतात त्यांना, ते गाळेधारक आहेत, यांना आपण ते सर्वसामान्य मध्यमवर्गीयच लोक आहेत, त्यामुळे याचा नक्की विचार केला पाहिजे. आणि आपण पत्र दिल्यानंतर इतरही काही मंडळी माझ्याकडे आमदार लोक आले, जळगावचा विषय प्रामुख्याने आला, नाशिक आलं, नागपूर आलं, पुणे आलं, इतरही काही सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागातले देखील मोठ्या प्रमाणावर शिष्टमंडळ आली.
आणि त्यामध्ये एक सारासार विचार केल्यानंतर आपण हे ही रक्कम कमी केली पाहिजे अशा प्रकारचं मत शासनाचं देखील झालं. नगरविकास विभागाची देखील मी बैठक घेतली प्रधान सचिव आणि संबंधित अधिकारी आणि यामध्ये हे जे काही रक्कम आहे ही आपण कमी केली पाहिजे अशा प्रकारचं एक मत तयार झालं आणि त्यामध्ये जे व्याजदर होता तो देखील दरमहा 2% होता तो देखील 1% जे करण्याचं देखील त्याच्यामध्ये चर्चा झालेली आहे. भाडेपट्ट्याचं नूतनीकरण कमाल 10 वर्षाची जी मुदत होती ती देखील वाढली पाहिजे नूतनीकरण करण्यासाठी ते देखील एक त्याच्यात चर्चा झाली. मला वाटतं आपण फडणवीस साहेब जर आपण असा निर्णय घेतला की निवासी जे वापर करतात त्यांना आपण 2% आणि कमर्शियल आणि औद्योगिक जे वापर करतात त्यांना 3% जर ठेवलं तरीसुद्धा जास्तीची रक्कम वाढत नाही म्हणजे 8% आपण डायरेक्ट 2% येतो आणि ही जी काही व्याजाची रक्कम आहे नूतनीकरण करण्याचा जो काही कालावधी आहे याच्यामध्ये देखील सांस्कृतिक शैक्षणिक निवासी हा आणि आपण वेगळा त्याला करू व्यापारी आणि औद्योगिक हे आपण वेगळं करू तर मला वाटतं हा निर्णयच होऊन जाईल आणि त्याचा निर्णयाचा जे काय आता सगळं प्रलंबित विषय आहेत रिन्युअलचे विषय पेंडिंग आहेत हे सगळे मार्गी लागतील. मला वाटतं आपण जर असं ठरवलं माझी विनंती एवढीच आहे 2 आणि 3 ऐवजी 1 आणि 2 करा. कारण काय झालंय की जागा छोट्या आहेत पण शहरांमध्ये किमती वाढल्या आहेत आणि किमतीच्या आधारावर हे येतं आता हा रेडी रेकनर त्या किमती वाढून गेल्या आहेत त्याच्यामुळे छोटासाही हे असला तरी देखील फार मोठ्या प्रमाणात तो अडचण होते त्यामुळे आपण 1 आणि 2 करावं अशी माझी विनंती आहे. त्याच्यात आपल्यालाही माझी विनंती आहे शेवटी आपल्याला जे काही बाकी आता काही नगरपालिकांची परिस्थिती आपल्याला माहीत आहे की म्हणजे आपल्याला त्यांना नेहमीच मदत करावी लागते तर थोडा महसुलाचा देखील विचार आपण जर करायला पाहिजे याच्यामध्ये तर मग असं आपण करू त्याच्यामध्ये एक पाहिजे तर एक कमिटी आपण त्याच्यात एक गठीत करू एक त्याच्यामध्ये कोणाला आपले काही लोक आहेत त्यांना घेऊ आपण RR रेडी रेकनरच्या आणि बाजार मूल्याच्या रिलेटेड ते आपल्याला किती करता येईल आणि परवडेल लोकांनाही आणि महापालिका नगरपालिकेचं देखील उत्पन्न जे आहे हे देखील आपल्याला मिळेल असं आपण करू आणि तोपर्यंत जे आहे हे आपलं जे हे रिन्युअल होईपर्यंत हा निर्णय होईपर्यंत आपण याला स्थगिती देऊया असं मला वाटतं. मला वाटतं सकारात्मक मंत्री मोदींनी मांडलंय आम्हाला हे मान्य आहे आपण त्याची कमिटी तयार करा तोपर्यंत स्थगिती द्या आणि लोकांची ही पण तयारी आहे की ते अंडरटेकिंग देऊन करायला तयार आहे की जो निर्णय सरकार घेईल तो आम्हाला मान्य असेल म्हणजे मग रिन्युअल देखील थांबणार नाही तर ते देखील आपण घोषित करावं. तसं त्यांनी अंडरटेकिंग द्यावं आणि जी रक्कम आहे ती भरावी म्हणजे त्याच्यातून मग जेवढं ठरेल त्यातून ती वळती करता येईल आपल्याला आणि मग बाकीची त्यांना भरता येईल का. आता आपण हे स्थगित केल्याबरोबर जुना नियम लागू होतो जुन्या नियमाची रक्कम ते भरून देतील आणि मग डिफरन्स आपण जो काही फायनल करू तो अंडरटेकिंग देतील की जो फायनल निर्णय असेल तेवढा डिफरन्स आम्ही भरू त्यामुळे तो पैसा सगळा महापालिकेला त्या ठिकाणी मिळेल. ठीक आहे म्हणजे महापालिकेचा देखील जे महसूल आहे तो देखील थांबणार नाही त्यामुळे असा आपण निर्णय घेऊ किंवा तोपर्यंत जुन्याप्रमाणे भरून घेऊ आणि उर्वरित जे निर्णय झाल्यानंतर जो गॅप आहे जो डिफरन्स आहे तो त्यांनी भरावा.